पौची नावाची एक दारू आहे की जी 10 रुपयामध्ये मिळते आणि ती जर प्यायला मुलगा लागला तर वर्ष 2 वर्षामध्ये तो मरतो, अशी बरेच उदाहरणं दिसायला लागली आहे. त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल असला पाहिजे म्हणून एक्साईजचे बोला असं लोक असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे असेल यांना सूचना केलेल्या आहे की जळगाव जिल्हा हा वॉशआउट करा. कारण की मागच्या वेळेस गुलाबराव देवकर जे माजी मंत्री त्यांनी आमच्यावर आरोप केला होता की पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने दारू विकली जाते आहे. आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या म्हणल्यानंतर आम्ही सूचना दिल्या आणि सूचनेनंतरसुद्धा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी परिणाम झालेला दिसत नाही, त्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी वॉशआउट करावं. मग एक्साईज असो, पोलीस डिपार्टमेंट असो, सगळ्या डाब्यांवर जी दारू विकली जाते इतर ठिकाणी दारू विकली जाते त्यांना सगळ्यांना पकडावं, वेगळी पद्धतीने कारवाई करावी. आणि काही ठिकाणी जर तो कायमस्वरूपी पुन्हा दारू विकत असेल तर MPDA अंतर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय आश्रय म्हटलं तर बोललं जातं म्हणून त्या वेगात राजकीय आश्रय या विक्रेत्यांना आहे आणि म्हणूनच हे बघा अशा गोष्टीला तर कोणी आश्रय देत नाही. कारण की जाणारा मुलगा हा आपला भाऊ असतो, आपला नातेवाईक असतो, आपल्या गावातला असतो, आपल्या तालुक्यातला असतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की कोणत्याही पक्षाच्या माणसाने अशा गोष्टींना आश्रय देऊ नये या विचाराचा मी आहे. पण शेवटी विरोधक आहे, त्यांचं कामच आहे टीका टिप्पणी करणे. पण मला तरी असं वाटतं की या कामाकरता सगळ्यांनी एकजुटीने ही पौची दारू हद्दपार कशी होईल याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. फडणवीस आणि अजितदादा हे शिंदे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करतील, एकनाथ शिंदे आमदारांचा कार्यक्रम होणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मी त्या राऊतांना भाव देत नाही.